वीर शिवा काशीद व वाल्मिकी ऋषी स्मारकाचे भूमिपूजन संपन्न। वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत बुलढाणा शहरामध्ये वीर शिवा काशीद त्याचबरोबर आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांचा पूर्णाकृती पुतळा आणि स्मारकाचे भूमिपूजन बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाले। 78 लाख रुपये खर्च करून आमदार संजय गायकवाड यांच्या मातोश्री जनसंपर्क कार्यालयाच्या पाठीमागे वीर शिवा काशीद यांचे पूर्णाकृती पुतळा आणि भव्य दिव्य असे स्मारक होत आहे। त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या परिसरामध्ये 35 लाख रुपयाचे आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांचे देखील पूर्णाकृती पुतळा आणि स्मारक मंजूर असल्याने त्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। यावेळी दोन्ही कार्यक्रमासाठी कुणाल गायकवाड, मोहम्मद सज्जाद, मुख्याधिकारी गणेश पांडे, संदीप गायकवाड, विजय जायभाय यांच्यासह नगरपालिकेचे माजी नगरसेवक, सभापती, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्याचबरोबर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। तानुजी मालाश्रींचं पण काम हाती घेतलं। संत रविदास वाल्मिकी ऋषींचं आज भूमिपूजन करणार आहे। उद्या मी वसंतराव नाईकचं करणार आहे। त्याच्यानंतर अहिल्याबाई होळकरांचं मी केलं। जे जे समाजाला दिशा देणारे महान विभूती या पृथ्वीवर जन्मास येऊन गेला, आमच्या भारतात जन्मास येऊन गेला, प्रत्येकाचं त्यांची जात म्हणून नाही तर त्यांचं काम म्हणून आणि एक समाजाला आदर्श निर्माण होण्याकरता हे पाऊल आम्ही या ठिकाणी उचललेलं आहे। आणि कदाचित बुलढाणा शहर हे भारतातलं पहिलं शहर असणार आहे की ज्या शहरामध्ये एकाच वेळेला 15 पुतळ्यांचं स्मारक आणि पुतळ्याची उभारणी, एका पुतळ्याचं काम हाती घेतल्याबरोबर असा कांगावा झाला। 80 डिपार्टमेंटच्या परमिशन लागतात, 75 डिपार्टमेंटच्या पक्षात लागतात, जणको आकाशाला गवसणी घालावं इतकं मोठं काम आहे, जणको वाळवंटामध्ये पाणी शोधावं असं काम आहे। अशा प्रकारच्या सगळ्या अफवा फैलवल्या गेल्या। पण मी तुम्हाला सांगेन, 7 ते 8 डिपार्टमेंटच्या NOC लागत नाही आणि या NOC आपण सगळ्या घेतल्या। आपल्याला पुतळा उभारेपर्यंत क्लेम म्हणून त्याला सरकारने परमिशन आली, तो 2-3 महिन्यामध्ये आपला तो काम संपजे पूर्ण होईल आणि पुतळा ज्या दिवशी आम्हाला बसवायचा, लोकार्पण दर्शन करायचं, तोपर्यंत आपलं सगळं त्या ठिकाणी झालेलं असेल।